फोड़नी घालून घेऊया आपण। इथे पॅन ठेवला आहे म्हणजे कढई, आणि आता इथे मी तेल घालून घेत आहे। मी की तेल 2 चमचे घालून घेत आहे यामध्ये, आणि आता यामध्ये तेजपान घालून घेऊया। तेल थोडं गरम झालं की 2 तेजपान मी यामध्ये यूज करत आहे। आणि आता मी थोडासा 1/2 इंच मी इथे दालचिनीचा तुकडा घालत आहे, 1 स्टारफुल घालत आहे। हवं तर तुम्ही इथे 2-4 लवंगा काळी मिरी घालू शकता, 4-5, आणि छान लागते ते। पण आमच्याकडे दाताखाली आलेलं आवडत नाही त्यामुळे मी घालत नाही आहे। 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे, 1/2 चमचा जिरं घातलं आहे। ते छान तडतडली मोहरी आणि जिरं फुललं की कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता पण छान तडतडू द्यायचं। त्यानंतर मी इथे कांदे घालत आहे। कांदे मी छान स्लीट करून घेतले, 1 मोठा साईजचा कांदा मी यामध्ये घेतलेला आहे। छान असं स्लीट करून घेतलं आहे, त्याला छान परतल्यानंतर छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलं की यामध्ये मी 1.5 चमचा मी यामध्ये आलं लसणाचं पेस्ट यामध्ये घालत आहे। त्याचा फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते, मसाले भात म्हणा किंवा असं फ्राईड राईस म्हणा त्यामध्ये। आता ते छान परतलं अद्रक लसणाचं पेस्ट, आलं लसणाचं बेसिकली। तर त्यानंतर मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या, त्यासुद्धा छान असं स्लिट करून घेतलेल्या आहे, म्हणजे चव आणि जर काळायची गरज पडेल तर काळतासुद्धा येईल आणि दिसायला पण छान दिसते भातावर ते त्यासाठी। तर आता हे छान परतले की आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। चवीनुसार मीठ घातला, तिखट घातलेले आहे मी 1/2 चमचा, आणि आता इथे धनिया पावडर घातलेला आहे मी 1 चमचा, आणि 1 चमचा मी इथे गोडा मसाला घालत आहे। तुम्ही गरम मसाला पण घालू शकता किंवा गोडा मसाला बेस्ट आहे। तर हे ते छान परतले मसाले, पावडर मसाले, की मग यामध्ये मी टोमॅटो घालून घेत आहे, कारण आपले जे पावडर मसाले आहे ते करपायला नको म्हणून। पसरट भांडं असलं की करपायला लवकर होतो म्हणून 1-2 चमचे तुम्ही इथे पाणीसुद्धा ॲड करू शकता जर करपत असेल तर। तर इथे 1 चमचा पाणी ॲड केला होता मी, आणि आता छान परतून घेतलं की त्यानंतर मी इथे वटाणे घालून घेत आहे। वटाणे भातच आहे त्यामुळे वटाणे खूप सारे घातलेले आहे, 1 वाटी भरून घातलेला आहे मी, आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे लाल तिखट जास्त नाही वापरला कारण आपण इथे हिरव्या मिरच्या जास्त घातल्या त्यामुळे, आणि कारण आपल्याला टेक्स्चर व्हाईट पाहिजे होतं, कलर व्हाईट पाहिजे होतं त्यामुळे। तर ते छान झाकून आता त्याला थोडंसं 1-2-3 मिनटं आपण शिजवून घेऊया वटाणे वगैरे ते मसाला, तोवर आपण हे तांदूळ वॉश करून घेऊया। तांदूळ मी इथे कालीमूस घेतलेला आहे, जो तुमच्याकडे असेल डेली वापरातलं जे खात असाल तो तुम्ही यामध्ये घालू शकता। तर मी इथे छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ, आणि ते यामध्ये घालून घेत आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे, कलर छान आलेला आहे आपल्या मसाल्याला। आणि आता हे तांदूळ छान मिक्स करून घेऊया यामध्ये या पद्धतीने। आता हे छान मिक्स झाले की यामध्ये आपण पाणी घालूयात। पाणी किती घालायचं तर डिपेंड करते तुमच्या तांदूळ किती जुना आहे यावर। तर माझ्या 1 वर्ष जुनं तांदूळ आहे तर ते छान त्याला पाणी थोडं जास्त लागते। तर मी इथे 1 ग्लास तांदळाला 1.5 ते 2 ग्लास मी पाणी यामध्ये घालत आहे। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया, आणि मिक्स केल्यानंतर इथे मी थोडंसं मीठ ॲडजस्ट करत आहे। तुम्ही टेस्ट करून चेक करून मीठ ॲडजस्ट करू शकता। आणि इथे तूप घालत आहे मी थोडासा 1/2 चमचा, यांनी टेक्स्चर छान येते, शायनिंग छान येते आपल्या मसाले भाताला, आणि हेल्दीसुद्धा असते तूप खाणं। सो यामध्ये मग या पद्धतीने आपण तूप खाऊन घेऊ शकतो। तर हे छान मिक्स करून घेत आहे, आणि थोडीशी यामध्ये आता कोथिंबीर मी घालून घेत आहे छान बारीक कापून।
याचा फ्लेवर छान येते आपल्या मसाले भाताला आणि कलरसुद्धा। तर आता मी हे मिक्स करून घेत आहे आणि आता हे झाकून आपण एक 5-6 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। 5-6 मिनटामध्ये मधामधा तुम्ही चेक करू शकता 1-2 वेळा पाणी लागते का वगैरे यासाठी। तर आता हे छान मिक्स करून घेऊया। 3-4 मिनटं शिजल्यानंतर मी चेक करत आहे, मीडियम हीटवरच मी हे शिजवून घेत आहे। पुन्हा झाकून आता एकदम गॅस लो करायची आणि हे 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता एकदम गॅस लो केली आणि त्या वाफेवर छान एकदम गॅस लोवर मस्त वाफवून घेतलेला आहे आपलं भात आणि रेडी झालेला आहे, मस्त मोकळा झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर भरभरूया आणि सर्व्ह करूया। सर्व्ह करायला रेडी झाला आहे आपला भात, खूप छान टेस्टी बनतं, कलरसुद्धा छान आला आहे तुम्ही बघू शकता मस्त। जर तुम्ही हिरव्या मिरच्याचंच बनवाल तर पूर्ण व्हाईट कलर येईल। मी थोडंसं लाल मिरची पावडर घातलं म्हणून थोडंसं रेडिश दिसत आहे या पद्धतीने। तर मस्त बनलेला आहे मसाले भात आणि टेस्टीसुद्धा झाले आहे। नक्की बनवून बघा आणि मला सांगा व्हिडिओ आवडला की नाही। भेटू अशाच छानसा रेसिपीबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा आणि ही रेसिपी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। बाय बाय।